जीवनाच्या बळावर लाखो रुपये जिंकणाऱ्या, स्वतःचं जगणं बदलण्यासाठी धडपडणाऱ्या अनेक अफलातून स्पर्धकांना आपण रोज भेटतोय. पण आपल्या अवतीभोवती अशी बरीच माणसं आहेत जी फक्त स्वतःच्या नाही तर समाजाच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्या ज्ञानाचा आणि वेळेचा वापर सामाजिक कार्यासाठी करत आहेत. अशा लोकांच्या कार्याचा गौरव आपण कर्मवीर या विशेष भागात करणार आहोत. आणि आजचे कर्मवीर आहेत सुप्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे. तर स्वागत करूया सयाजी शिंदे यांचं. माझ्यासमोर बसलेले आहेत सुप्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे. सह्याद्री देवराई ह्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात लाखो झाडं लावली आहेत. सयाजीराव, तुमचं खूप स्वागत या खेळात. धन्यवाद. सह्याद्री देवराईसाठी तुम्ही आज खेळणार आहात आणि तुमच्या सोबत कोण आलं आहे? आज माझ्यासोबत आहेत सुहास वांगणकर, जे महाराष्ट्रातला पक्षी आणि वृक्ष ह्या संदर्भातला एकमेव किंवा माझ्या माहितीत असला एकमेव तज्ज्ञ आहे. कुठलाही प्रश्न, कुठलाही पक्षी, कुठलंही झाड विचारलं तर ते इन्सायक्लोपीडिया असल्यासारखं असं समोर सांगतात. म्हणजे आजच्या काळातले सुहास वांगणकर किंवा रघुनाथ ढोले आमचे सह्याद्री देवराईतले किंवा विजय निंबाळकर हे जिथे जगते ऋषीमुनी आहेत ते सुहास वांगणकर माझ्यावर. सुहाजी नमस्कार. काय सांगाल या संस्थेबद्दल? देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. तर विविध झाडांचे, औषधी वनस्पती, दुर्मिळ वनस्पती, पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या वनस्पती, अशा विविध वनस्पतींचा आपण एक समुच्चय करतोय की भविष्यामध्ये ती एक चांगली सीड बँक तयार होईल, गावासाठी फुफ्फुस तयार होईल. तुमचा अभिनंदन आणि थँक्यू तुम्ही आलात. थँक्यू. सर, सयाजीराव शिंदे यांना मी सयादादा म्हणतो. आपण जेव्हापासून भेटलोय आपली जेव्हापासून ओळख आहे. येस, मला फार मजा येते सयादादा की आज तुझ्यासोबत हा खेळ खेळणार आहे. मलाही खूप आनंद आहे कारण मी कोण बनेगा करोडपती हे सगळ्या राज्यात बघतो, ते सगळे हिरोज करतात नेहमी. आज पहिल्यांदा एक अतिशय सुंदर स्वतः स्वयंभू उभा राहिलेला डिरेक्टर हा शो करतो याचा मला खूप आनंद आहे. थँक्यू 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 सो मच. आपण खेळाला सुरुवात करू पण त्याआधी एक जो व्हिडिओ आहे तुमच्यावरती आमच्या टीमनं बनवलेला तो आपण दर्शकांना दाखवूयात. सह्याद्रीच्या डोंगराला आपला गॉड फादर मानणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी 4 वर्षापूर्वी ठरवलं की सह्याद्रीच्या डोंगर रांगा पुन्हा हिरव्यागार दिसल्या पाहिजे. आपल्या लहानपणी असलेली झाडांनी भरलेली गावं नव्या पिढीलाही दिसली पाहिजे आणि हे सगळं आवाहन करून होणार नाही, काम करावं लागेल. म्हणून त्यांनी सह्याद्री देवराई नावाचा प्रकल्प सुरू केला. पूर्वी देवराई असायची जिथलं झाड कुणी तोडायचं नाही, झाडांचं पावित्र्य होत कारण देवराई देवाची आहे असं मानायचं. आता सह्याद्री देवराई मार्फत मानवनिर्मित देवराई उभी राहते. सयाजी शिंदे यांच्या प्रयत्नांनी 10 पेक्षा जास्त गावात सह्याद्री देवराई सुरू झाली, लाखो झाडं लावली गेली. नुसती झाडं नाही तर आपल्या देशाची अस्सल देशी झाडं. रघुनाथ ढोले, विजय निंबाळकर यांच्यासारख्या पर्यावरण प्रेमी अभ्यासक लोकांच्या सोबतीने सह्याद्री देवराई महाराष्ट्रात देवराईची हिरवी फुफ्फुसं तयार करण्याचं काम करत आहे. उज्ज्वल भविष्याच्या ध्यासासाठी, प्रदूषण विरहित श्वासासाठी सयाजी शिंदे यांच्या या सह्याद्री देवराईत आपलंही एक झाड असावं महाराष्ट्रीयन माणसाने संकल्प केला पाहिजे. सोनी मराठी कायम सह्याद्री देवराई सोबत आहे. आपण खेळायच्या आधी मी तुला खेळाचे नियम एकदा समजावून सांगतो, त्यानंतर आपण खेळायला सुरुवात करू. हा 15 प्रश्नांचा खेळ आहे. याच्यात पहिला प्रश्न 1000 रुपयाला असतो, दुसरा 2000, असं करत करत आपण 15व्या प्रश्नापर्यंत पोहोचतो जो असतो 1 करोड रुपयांसाठी. याच्यात 2 टप्पे येतात. पहिला टप्पा 5व्या प्रश्नाला, दुसरा टप्पा 10व्या प्रश्नाला.
पहिल्या टप्प्यात आमचे घराराव 45 सेकंद देतात उत्तर देण्यासाठी. त्यांची कटकट अशी सुरू असते, 45 सेकंदाच्या आत उत्तर द्यायचं आहे, नाहीतर तुम्ही बाद व्हा. आणि दुसऱ्या टप्प्यात 60 सेकंद, 60 म्हणजे 1 मिनिट. आणि 10व्या प्रश्नाच्या नंतर वेळेची मर्यादा नाही, किती वेळ घेऊन आरामात उत्तर देऊ शकतो. आणि या खेळात 3 लाईफलाईन मदतीला आहेत. पहिली लाईफलाईन आहे जनमत, इथं स्टुडिओत जी जनता उपस्थित आहे त्यांची मदत घेऊन तू उत्तर देऊ शकतोस. दुसरी जी लाईफलाईन आहे ती आहे 50-50, यामध्ये 2 अयोग्य पर्याय निघून जातील आणि उरलेल्या 2 पर्यायातून 1 पर्याय निवडता येईल. आणि तिसरी लाईफलाईन आहे तज्ज्ञांचा सल्ला. आणि आज आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आल्या आहेत ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मीना नाईक. परत एकदा स्वागत. सयाजी, मी तुझं अभिनंदन करते. तू पर्यावरणाच्या संबंधित अशा एका विषयात काम करतोयस, मला खूप आनंद होत आहे. मीना जी, आमच्यासोबत राहा, आवश्यकता पडली की आम्ही तुमच्याकडे येऊ. जरूर. थँक्यू. हा खेळ आपण सुरुवात करूयात. हुटर जोवर वाजत नाही तोवर आपल्याकडे वेळ आहे. तर चला खेळूया सयाजीराव शिंदे यांच्यासोबत कोण होणार करोडपती. सया दादा, या खेळातला तुझ्यासाठी हा आहे पहिला प्रश्न. द्राक्षे वाळवून पुढीलपैकी कोणता खाद्यपदार्थ तयार होत नाही. मी पर्याय वाचायला सुरुवात केली की घरात सुरू. आणि पर्याय आहेत ए मनुका, बी पिस्ता, सी किशमिश, डी बेदाणे. बी. बी पिस्ता. लॉक करू. कम्प्युटर साहेब, बी पिस्ता कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. या खेळातला हा आहे दुसरा प्रश्न. सण उत्सवांमध्ये वाजवल्या जाणाऱ्या यापैकी कोणत्या वाद्याचं नाव हे रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या एका हिंदी चित्रपटाचं नाव सुद्धा आहे. आणि पर्याय आहेत ए सनई चौघडा, बी नाशिक ढोल, सी बेंजो, डी ताशा. हिंदी चित्रपट आहे. रवी जाधव यांचा, रवी जाधव यांचा पिक्चर. 20 सेकंद राहिलेत दादा. 15 सेकंद. काय वाटतंय उत्तर सांगायला लागेल, नाहीतर लाईफलाईन. ओके, लाईफलाईन. लाईफलाईन घेणार. गणराव थोडं थांबा पटकन. अरे आज तू पण असं करते, सगळ्या स्पर्धकांनी असंच केलं. अगदी वेळ कमी असताना मला थांबायला सांगितलं. आपण कुठली लाईफलाईन घेणार? ऑडियन्स बोल घेऊया. जनमत घेऊया. कम्प्युटर साहेब, सयाजीराव पहिली लाईफलाईन वापरू इच्छित आहेत, जनमत याची कृपया नोंद घ्यावी. प्रश्न वाचतो. सण उत्सवांमध्ये वाजवल्या जाणाऱ्या यापैकी कोणत्या वाद्याचं नाव हे रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या एका हिंदी चित्रपटाचं नाव सुद्धा आहे. पर्याय आहेत ए सनई चौघडा, बी नाशिक ढोल, सी बेंजो, डी ताशा. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. जनमत आपल्यासमोर आहे. एला 2% लोकांनी, बीला 4%, सीला 92% लोकांनी आणि डीला 2% लोकांनी कौल दिलेला आहे. काय करूया? बरोबर, लॉक करू. म्हणजे सी बेंजो मला पण वाटलं होतं बँजो. कम्प्युटर साहेब, सी बेंजो कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. किती झाडं लावली दादा? मी स्वतः झाडांना भेटी दिल्या त्या साधारण 1.25-1.5 लाख आहेत. हा. आणि 3-4 लाख झाडं आतापर्यंत आपल्या कागदोपत्री आलेले आहेत. त्यातली 1.5 लाखपर्यंत झाडं तरी अशी 5-10 काही 20-25 फुटापर्यंत गेलेले आहेत. मला एक कुतूहल आहे आणि सगळ्यांना हे ऐकायचं असेल की सयाजी शिंदे एक अभिनेता म्हणून आम्ही ओळखतो, हे झाडं लावण्याचं वेड
कुठून उत्पन्न झालं आणि कसं हे सुरू केलंस तू? मला हे मला वाटतं स्वयंस्फूर्त आलं आहे माझ्यात. कुठून आलं मला माहिती नाही. मी तुंभारा नावाचं नाटक लिहिलं होतं ना, त्याच्यामध्ये सुरुवात झाडं तोडली इथून होतं, छप्पर घर बांधलं होतं आणि शेवटी रानात जाऊन एक कोंब लावूया, झाडं लावूया आणि तेच खरी मशाल असेल. तर आता क्रांती करायची असेल तर एक हिरवी मशाल असली पाहिजे असं त्याच्यात नकळत आलं होतं. तू नाटक म्हणतोस खरं तर मला ते कवितेसारखं वाटतं. तर मला वाटतं त्याच्या सुरुवातीच्या काही ओळी आणि शेवटच्या ओळी जर वाचून दाखवले असतो वा आम्हाला म्हणून दाखवले असतं तुझ्या प्रेरणा आणि तुझं म्हणणं नेमकं कळेल. अचानक एकदा रात्री 3 वाजता घरी आलो होतो आणि असं वाटलं की नाटक असं का असतं, त्याच्यापेक्षा वेगळं का असत नाही. आणि समोर एक रजिस्टर होतं, पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केलं. ऐसे एक एक ढेकोळ जमवून माती गोळा करून त्यात पाणी ओतून मातीचा गोळा बनवला असे, त्या मातीच्या गोळ्यास लाथा घालून तिचा मी पण उतरवणी, तीस मातीचे मुलं देवनी मला वयास घेतले असे, तीस ऐसे बहुत दिवस कष्ट घेऊन लाकूड फाटा गोळा करून छप्पर चढविले, सावलीचे झाड तोडून सावलीसाठी वापरले. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. अशी त्याची सुरुवात आहे. सुरुवात आणि मग पूर्णपणे तो जंगलातनं पुढं शहरात येतो, शहरातनं परत सगळं शहरी लाईफ जगणं जगतो आणि परत त्याला असं वाटतं आता जरा तोंड बाहेर काढूया समाजाच्या घराच्या. अरे पण का हे काय आहे, जगा देशासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती महात्मे होऊन गेले ते एक बरे झाले. चला आता रानात जाऊया, आता डोंगरात जाऊया, तिथं एक कोंब दोन कोंब कोंबच कोंब, एक आपलं झाड त्याची तिथंच होणार वाढ, खरखरीत मायाळू कडा त्याला झाडाचा पडला वेढा, दगडाचं झाड विशाल त्यावर झाडाची एक मशाल. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. तर म्हणजे आता क्रांती असली तर ती लाल मशाली घेऊन पेटत्या मशाली घेऊन जाण्यापेक्षा प्रत्येकाने एक हिरवी मशाल घेऊन जावं, एक रोपटं घेऊन जावं, जिथं मोकळी जागा दिसेल तिथं लावावं, हीच खरी क्रांती असावी असा त्यातनं अर्थ असावा असं मला आता वाटतं. अचानक तुला प्रेरणा मिळाली आणि त्याच्यावरून परत तुला वाटलं की तू झाडं लावली पाहिजे. हां, त्यानंतर मी जेव्हा कोणी कधी कोणाच्या बर्थडेला गेलो किंवा फार्म हाऊसला गेलो तर मी एक वडाचं झाड हमखास घेऊन जायचो. हां, किंवा बकुळीचं किंवा पिवळा चाफा चोडरूप रोप घेऊन जायचं आणि ते लावायचं. हां, आणि त्याला सांगायचं मला जागा ठेव तिथे आणि परत दरवर्षी त्याला सांगायचं हाच तुझा बर्थडे. म्हणजे आमचे एक शिवाजीराव मोहिते म्हणून आहेत कोल्हापूरला, त्यांचा 50वा वाढदिवस होता. तर त्यांना मी म्हटलं की तुम्हाला मी 50 प्रकारची 100 रोपं देणार, ते तुम्ही वाढदिवसाने नव्हतं तुम्हाला ते मी गिफ्ट करतोय. आणि याच्यानंतर मी तुला गिफ्ट करणार नाही कारण ती दरवर्षी झाडं वाढत जाणार हेच तुमचं बक्षीस असणार. 100 वर्षापर्यंत तुम्हाला ती सावली देणार, फळं देणार, फुलं देणार, तुमच्या पिढीने सुद्धा देणार. त्यांनी ती इतकी छान जपली असं वाटतं असे वाढदिवस व्हावेत. किंवा असं वाटतं की मूल जन्माला आलं की त्या भवनातही इंगळे आहेत अमरावतीच्या डॉक्टर आहेत, त्यांनी मूल जन्माला आलं की त्या नक्षत्राचं एक रोप त्याला त्याच्या जन्माबरोबर गिफ्ट द्यायचं आणि त्यांनी त्या बाळाची वाढ करताना त्या झाडाची पण वाढ करायची आणि मग ते झाड वाढेल तसं बाळ पण वाढेल, पण बाळाच्या बाळाची पण काळजी घ्यायला झाड समर्थ राहील अशी एक कल्पना काढली. किंवा कोणी माणूस गेला तर त्याची आठवण म्हणून त्याची राख नदी तिकडे टाकून घाण करण्यापेक्षा त्याची हाड राख घेऊन त्या पंचवटी गार्डन तयार करायचं. वड, पिंपळ, लिंब, उंबर, जांभूळ अशी ती झाडं लावायची, पंचवटी गार्डन करायचं आणि त्याच्या मुलांनी त्याच्या अस्थी आणि त्याची राख त्या झाडांना घालायची आणि ते त्यांचं खत त्या झाडांना वाढेल आणि ते पंचवटी रूपात राहतील असं आता आम्ही मस्केवडेला एक प्रयोग केला आणि तो सगळीकडे करायचा विचार आहे. मला फार म्हणजे गंमत वाटते की एक माणूस अचानक उठतो आणि झाडं लावत सुटतो, ही वेळ आहे. कारण की मी तुला जेव्हा जेव्हा भेटतो तू काहीतरी सांगतो की आज इकडे गेलो तिकडे झाडं लावणार आहे, तिकडे कोणाचा वाढदिवस होता कुठल्या कार्यक्रमाला गेला तर तू आग्रह धरतोस की तुम्ही एवढी झाडं लावली तरच मी कार्यक्रमाला येतो असाही तू आग्रह धरतोस. हां, म्हणजे आता मला श्रीराम गोजामुंडे पुरस्कार 30/29/30 लातूरला देणार आहे. हां, तर ते आले तर नाशिकमध्ये आम्ही असा प्रयोग केला की जिथं जिथं मोकळ्या मैदानं आहेत तिथं तिथं ज्या मैदानात शक्य आहे खेळाची जागा सोडून 200 झाडं 300 झाडं 500 झाडं 600 अशी 42 ठिकाणी नाशिकमध्ये यावर्षी आपण रोपं लावली ज्याची आता झाडं होतील तर तिथल्या नाशिकमधल्या लोकांसाठी ती फुफ्फुसच होणार आहेत ना. तसं ते लातूरला पण व्हावं त्या पुरस्कारानिमित्त, ते पण आता 5,000 झाडं लावायला तयार झालेत. त्यामुळे मला पुरस्कार मिळताना खरा पुरस्कार तर झाडांचाच असेल ना. तर आता साधारण 27 गावात 1,000 झाडं लावण्याचा प्लॅन केलेला आहे. 27,000 झाडं तर
त्या गावासाठी पुढचा तो व्यवसाय होईल, काम पण होईल, आणि परत ती 300-400-500 वर्ष जगणारे झाड आहेत, म्हणजे 3-4 पिढ्यांचं काम होईल. साधी गोष्ट आहे, साधं काम आहे, पण ते फार परिणामकारक काम आहे. अगदी खरं. मी तर सांगितलं तर कोणाला सांगायचं नाही, ह्या प्रयोगानिमित्त कळतंय, ह्या शो निमित्ताने कळतंय, याचा खूप आनंद आहे. कारण ही अशी जी छान छान म्हातारी माणसं सायकलवर 6-6 बाटल्या घेऊन जातात आणि झाडं जगवतात, ही कोणाला हिरो माहीतच नाही. अगदी खरं. ही अशी मुलं गावागावात काम करतात, ही कोणाला माहीतच नाही. त्यांच्यापर्यंत हे पोचेल आणि आम्ही एकत्र येऊन हे अजून आपण सगळे मिळून काम करू शकू. हा त्यातला ह्या कार्यक्रमानिमित्त मला खूप आनंद होतोय की ह्या कार्यक्रमानं तिथपर्यंत पोचताय. त्याची कॉन्सेप्ट पण मला खूप आवडली की उत्तर शोधलं तर जगणं बदलतं. अगदी. तर ती कॉन्सेप्ट किती सुंदर आहे ना, की मला त्याचा अर्थच असा होता की प्रश्न स्वतःला पडला पाहिजे, प्रश्न स्वतः सोडवला पाहिजे, मग तुमचं जगणं नक्की बदलेल. म्हणजे मी नेहमी सांगतो की स्वतःच्या पंखांनी जर तुम्ही उडालात तर आभाळ तुमच्यासाठी रिकामच आहे. आपण गप्पा मारत राहू पण खेळ सुरू करू, पुढच्या प्रश्नाकडे वळू. आमची इच्छा आहे की तू जास्तीत जास्त पैसे जिंकावेत आणि झाडं लावावेत. 3000 रुपयांसाठी सयादादा हा आहे तिसरा प्रश्न. मुंबईमधलं फिरोजशहा मेहता उद्यान हे यापैकी कोणत्या नावानं प्रसिद्ध आहे? आणि पर्याय आहेत ए रनिंग गार्डन, बी स्लीपिंग गार्डन्स, सी वॉकिंग गार्डन्स, डी हँगिंग गार्डन्स. हँगिंग गार्डन. हँगिंग गार्डन्स लॉक करू कॉम्प्युटर साहेब. डी हँगिंग गार्डन्स कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. हे फिरोजशहा मेहता उद्यान म्हणजेच हँगिंग गार्डन्स असा मुंबईत प्रसिद्ध आहे. हे मलबार हिल या भागातली बाग आहे असं आपण म्हणू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे वळू. 5000 रुपयांसाठी हा आहे पुढचा प्रश्न. यापैकी कोणतं संक्षिप्त रूप भारतातील एखाद्या राज्याचं नाही? आणि पर्याय आहेत ए डी एन, बी जी जे, सी ए पी, डी एम एच. ए डी वन लॉक करा मला. डी एन. डी एन. हो कॉम्प्युटर साहेब ए डी एन कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. एम एच हे महाराष्ट्राचे संक्षिप्त रूप आहे, जी जे हे गुजरात, ए पी आंध्र प्रदेश, आणि डी एन हे भारतातील 29वे राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. यापैकी कोणाचेही संक्षिप्त रूप हे नाही. पुढे वळूयात. 10000 रुपयांसाठी सयादादा हा आहे पुढचा प्रश्न. या ऑडिओ क्लिपमधला आवाज कोणत्या अभिनेत्याचा आहे? एक आवाज मी ऐकवतो. कॉम्प्युटर साहेब कृपया आवाज ऐकवा. मैं विकेट कीपिंग भी करता था, बॉलिंग भी करता था, बैटिंग भी करता था, और फील्डिंग में मुझे बड़ा मजा आता था. अच्छा. जो कि अनयूजुअल बात थी उन दिनों. और एक जो सबसे मैं फख्र के बाद जो साथ जो बात कह सकता हूँ कि एक फेस्टिवल मैच था तो कुछ एक्टर थे और कुछ क्रिएटर्स थे, तो संदीप पाटिल साहब बैटिंग कर रहे थे और मैं बॉलिंग कर रहा था. तो मुझे डर था कि ये तो 6 छक्के मारेंगे मेरी बॉलिंग पे जरूर, लेकिन वो एक भी नहीं मार सके. ऐकला. मी पर्याय वाचतो. आणि पर्याय आहेत ए ओमपुरी, बी परेश रावल, सी अनुपम खेर, डी नसरुद्दीन शाह. नसरुद्दीन शाह लॉक करा. डी नसरुद्दीन शाह लॉक करा. आता पटकन सांगितलं कॉम्प्युटर साहेब. डी नसरुद्दीन शाह कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. खूप प्रसिद्ध अभिनेते आहेत आणि त्यांचा आवाज. हो नसरुद्दीन शाह माझे आवडीचे नट आहेत. आता 15 सेकंद जास्त आहेत, पुढे वळूयात. 1 मिनिट मिळेल आता तुला. 20000 रुपयांसाठी हा आहे पुढचा प्रश्न. यापैकी कोणत्या योगासनात डोकं खाली आणि पाय वरच्या बाजूला असतात? आणि पर्याय आहेत ए वज्रासन, बी ताडासन, सी शीर्षासन, डी पद्मासन. सी शीर्षासन लॉक करा. लॉक करू. कॉम्प्युटर साहेब सी शीर्षासन कृपया लॉक करा. टाळ्या वाजवायला सुरुवात केली. वाजवा वाजवा.
जनता हुशार आहे, अगोदरच त्यांना कळलं होतं उत्तर बरोबर आहे. साहेब दादा, मला तुझ्या बालपणाबद्दल ऐकायचं आहे. म्हणजे तू लहानपणी कुठल्या शाळेत होता आणि कसा चित्रपटाकडे वळला, इथपर्यंत तुझा प्रवास? माझं गाव साताऱ्यापासून 10-12 किलोमीटरवरती वेळेकामठी नावाचं गाव आहे, जिथं मी 7वीपर्यंत शाळा शिकलो. मला असं वाटतं की तेव्हा मी शाळेत कमी आणि निसर्गात जास्त फिरत होतो. म्हणजे रानात, डोंगरात, ओढ्यात, आग, वायू, पंचमहाभूत ही सगळी माझी पार्ट ऑफ लाईफ होती. मला असं वाटतं की मी तेव्हा जास्त श्रीमंत होतो, कारण काहीच नव्हतं आणि सगळंच जास्त होतं. आता ज्याच्यासाठी पैसे खर्च करतो ते त्या क्वालिटीचं मिळतच. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या गावाला 5 विहिरी आजूबाजूला होत्या, तर 5 स्विमिंग पूलच होते ना त्यावेळेला. आणि आता एक स्विमिंग पूल मधले सोसायटीत घर घेतलं तर म्हणतात लय श्रीमंत झालं. अरे लहानपणी तर 5 होते. अगदी खरं. आता गाईचं दूध 100 रुपयाचं लिटर घ्यावं. आमच्या घरातच 4 म्हशी होत्या, 2 गाई होत्या, 2 शेळ्या होत्या, म्हणजे किती श्रीमंत होते. जांभळं आता एवढीशी जांभळं आणायला 300 रुपये 400 रुपये करायला होतं. आमची स्वतःची जांभळाची झाडच होती. म्हणजे आता करवंद, तोरणं, आंबोळकी हे कुठे गायब झालं आता? आता माहीत सुद्धा नाही आपल्याला. आपण झालो एज्युकेटेड आणि आपली अक्कलच गेली जायला असं वाटायला लागलं. तू या क्षेत्रात कसा आलास किंवा साताऱ्यातून इकडे कसा आलास? लहानपणी आम्ही जत्रेला नाटकं केली, तमाशे बघितले, पण धरणात जमीन गेली. जमीन धरणात गेल्यामुळं मग काय करायचं, मग काहीतरी म्हणून डी एड केलं मी. डी एड केल्यानंतर आता नोकरी लागेल म्हटलं, पण डी एड नोकरी लागलीच नाही. मग पाटबंधारी खात्यात मला वॉचमन म्हणून सर्व्हिस लागली. हो का? तर वॉचमन असताना मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. असं मग FY SY TY झालं. तेव्हा काळात सुनील कुलकर्णी भेटले साताऱ्यात, लोकरंग मंचन अभिनव कला मंदिर या संस्था होत्या. मग एकांकिकेत काम करायला सुरुवात केली आणि शिस्तबद्ध काम करायला सुरुवात केली. मी सुनील कुलकर्णी यांच्यामुळे सिरियसली नाटकाकडे बघायला लागलो. आणि सातारचा भैरोबाचा डोंगर आहे, ज्याच्यावरती जाऊन मी सगळ्या एक्सरसाइज करायचो. आवाजाचे एक्सरसाइज, बोलण्याचे, नाटकातले जे जे शिकणं असेल ते तिकडे जाऊन मोकळ्या डोंगरावर करायचो. आणि मला असं वाटलं की भैरोबाचा डोंगर, सह्याद्रीचा डोंगर हाच माझा गॉडफादर आहे. क्या बात है, क्या बात है. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. गप्पा तर मारणारच आहोत अजून. 2 लाईफलाईन बाकी आहेत, 50-50 आणि तज्ज्ञांचा सल्ला. 40,000 रुपयांसाठी सायादादा हा आहे पुढचा प्रश्न. जैत रे जैत हा चित्रपट कोणत्या लेखकाच्या कादंबरीवर आधारित आहे? आणि पर्याय आहेत ए गोनी दांडेकर, बी हमो मराठे, सी श्रीनाथ पेंडसे, डी श्रीज जोशी. काय विचार करतोय? ए गोनी दांडेकर लॉक करा. लॉक करू? खात्रीशीर? ए गोनी दांडेकर कृपया लॉक करा. लॉक करा म्हणून एकदम छान झालंस. गोनी दांडेकर म्हणजे ते डोंगरावरती याच्या निसर्गाच्या संदर्भात नेहमी लिहितात ना, तर त्यामुळे ते बरोबर असेल ना, कारण त्यांचा अजून एक कादंबरी आहे, प्रेमकथा आहे त्यांची, त्याच्यावर अजून एक चित्रपट आला होता, त्यामुळे गोनी दांडेकर बरोबर असेल. योग्य उत्तर आहे. मला सांगता येत नाही, तू विचारतोय बरोबर आहे ना, अमुक आहे ना, मी नाही सांगू शकत, कम्प्युटर काय साहेब सांगणार. पुढच्या प्रश्नाकडे वळू. 80,000 रुपयांसाठी हा आहे पुढचा प्रश्न. निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक या पदावर यापैकी कोणत्या खेळाडून काम केलेलं नाही? आणि पर्याय आहेत ए संदीप पाटील, बी अंशुमन गायकवाड, सी सुनील गावस्कर, डी अजित बाळेकर. क्रिकेटची आवड आहे तुला? निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षक म्हणून कोणत्या खेळाडून काम केलं नाही? केलं नाही. अंशुमन गायकवाड. खात्री आहे का तुला? खात्री नसेल तर लाईफलाईन बाकी आहे. केलेलं नाही. काय करूया?
लाइफलाइन बाकी आहेत तुझ्या. ओके लाइफलाइन. लाइफलाइन घेणार? गणरायराव थोडं थांबा पटकन. कुठली लाइफलाइन घेणार सांग. तज्ञांचा सांग. कम्प्युटर साहेब, सयाजीराव शिंदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊ इच्छितात याची कृपया नोंद घ्यावी. आणि मीनाजी, तुमची आवश्यकता भासलेली आहे आम्हाला अत्यंत घमासान कन्फ्युजन नंतर. तुम्ही बघतच असाल. मी तुमच्यासाठी प्रश्न वाचतो, मग पर्याय वाचीन, मग त्यानंतर तुमची वेळ सुरू होईल. निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक या पदावर यापैकी कोणत्या खेळाडूनं काम केलेलं नाही? आणि पर्याय आहेत ए संदीप पाटील, बी अंशुमन गायकवाड, सी सुनील गावस्कर, डी अजित वाडेकर. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. सयाजी, मला तुला सांगावं असं वाटतं, सुनील गावस्कर हे योग्य उत्तर आहे. काय करूया, तज्ञांसोबत जायचं, कारण की वेळ कमी आहे, मला लगेच लॉक करायला लागेल. सी सुनील गावस्कर लॉक करा. कम्प्युटर साहेब, सी सुनील गावस्कर कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे, अभिनंदन. मला कळे नाही की हॉट सीटवर तू बसलास की मी. माझं प्रेशर वाढायला लागले. आपण मीनाताईंचे आभार मानूया. थँक्यू सो मच. आणि आज तुम्ही आमच्यासोबत या शोमध्ये आलात, उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचे खूप आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. उलट बसेच का आपण तिकडं? तू प्रश्न विचार, मी उत्तर देतो तिकडून. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी मला हे जाणून घ्यायचं आहे की तू सगळे नावं घेतोय ज्या झाडांची, चिंच, आंबा, वड, सगळी देशी झाडं आहेत, कुठली झाडं महत्वाची आहेत जी लावली पाहिजेत असं तुला वाटतं? आपल्याकडं जे ओरिजिनल आहे ते सगळं चांगलं वाटतं. आपली झाडं, आपली झाडं. आणि आता जे जे म्हणून आपल्याला अशी नावं ऐकूनच घरघरायला होतं, त्या बी या, कॉफी बी या, अल्बी बी या, असं काही आपण समजा हे काही खरं नाही आपलं. अच्छा. हा, तर त्याला काही वेगळी नावं आली, पण त्याने आपलं खूप नुकसान झालेलं आहे किंवा होत आहे. आपल्या वातावरणाला ती योग्य नाहीत झाडं, आपल्या जमिनीला योग्य नाहीत, आपल्या पाण्याच्या प्रश्नावरती प्रश्न वाढवणारी आहेत. अच्छा. ज्या झाडांवरती पक्षी येत नाहीत, ज्यांना फुलं फळं नीट येत नाही, जी आपल्या वातावरणासाठी नाहीत, ती झाडं आपण लावता कामा नयेत. मला असं वाटतं फार्मर इज द बेस्ट क्रिएटर इन द वर्ल्ड. अगदी खरं. सगळ्यात म्हणजे तुमची ॲक्टिंग बंद पडली, तुमचं रायटिंग बंद पडलं, तुमच्या कादंबऱ्या बंद पडल्या, तुमच्या गाड्या बंद पडल्या, यांनी काही फरक पडत नाही. पण शेतकऱ्याची शेती बंद पडली तर तुम्ही जगू शकत नाही, झाडं बंद पडली तर तुम्ही श्वास घेऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही जगू शकत नाही. अशा बेस्ट क्रिएटरला आपण कमी महत्त्व देतो, शेतकऱ्याला कमी मान देतो. तर मला असं वाटतं की तुमच्याकडे पैसे गाड्या आहेत म्हणून तुम्ही श्रीमंत नाही. तुम्ही छान ऑक्सिजन घेता, तुम्ही तब्येतीने छान आहात, तुमच्याकडे हजारो झाडं आहेत, म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात. नाहीतर कितीही श्रीमंत असलात संपला की. धन्यवाद कार्यक्रम ना. कुठली प्रॉपर्टी बारावर जाणार आहे का? अगदी खरं. बँकेत पैसे ठेवले आणि 1000 झाडं ठेवली, बँक सुद्धा राहील का नाही, फसवून जाईल, कुठे किती मोठ्या मोठ्यांच्या बँकांनी फसवलं हे सुद्धा आहे ना. पण झाडं कधीच फसवणार? तुमचा मुलगा तुम्हाला फसवेल, तुमचा भाऊ तुम्हाला फसवेल, तुमची बायको तुम्हाला फसवेल, पण तुमची झाडं तुम्हाला कधीच फसवणार नाही. फक्त आपल्याला नाही तर समाजाला सुद्धा फसवणार नाही. यस. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. येस. एक लाईफलाईन बाकी आहे. हा, 50-50. येस. पण त्याचा उपयोग न करता तू उत्तर द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे पुढचा प्रश्न. कोणत्या अभिनेत्यानं संस्कारा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कन्नड चित्रपटाद्वारे पदार्पण केलं? वाचू पर्याय. आणि पर्याय आहेत ए श्रीराम लागू, बी किरीश कर्नाड, सी क्रेझी मोहन, डी अंबरीश. बी गिरीश कर्नाड लॉक कर. कम्प्युटर साहेब. कम्प्युटर साहेबाला सांगून टाकतो मी. बी सांगू? तू सांग. सॉरी सॉरी, ठीक आहे, आपण दोघं सांगू, दोघं एकत्र सांगू. बी गिरीश कर्नाड लॉक करा. कम्प्युटर साहेब घाबरले कम्प्युटर साहेब दोघांच्या आवाजानं. आणि हेही सांगितलं की उत्तर बरोबर आहे. खूप दिग्गजांवर काम केलेलं आहे.
तू पहिल्यांदा काम केलं पोत्राचं काम केलं सिरियल मध्ये, सिरियल मला आठवत नाही, श्रद्धा, श्रद्धा सिरियल मध्ये मी हात दिल देवान काम करण्यासाठी देवान काम करण असं काहीतरी गाणं होतं त्याच्यात. दुसऱ्या कविता पण, दया पवारांची कविता पण तू, हा मला कविता आवडतात, मला कविता हा माझ्या फार आवडीचा विषय. मला दया पवारांची जर तू कविता म्हणून दाखवली, तुला दया पवारांना मी प्रत्यक्षात भेटलोय, सेन्सॉर बोर्डावरती ते होते आणि झुलवा नाटकात मी काम करत होतो, तर झुलवाचं काम त्यांना खूप आवडलं होतं आणि हे नाटकाचं तुंबराचं लिखाण त्यांना खूप आवडलं होतं आणि मी त्यांच्या कॉलेजला असताना कविता ऐकलेली मला आठवते. बाई मी धरण 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 बांधिते न माझं मरण 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 कांडिते न बाई मी धरण 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 बांधिते पेरा पेरात साखर त्यांचं पिकलं शिवार पेरा पेरात साखर त्यांचं पिकलं शिवार कणी कोंडामी 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 रांधिते न बाई मी धरण 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 बांधिते न माझं मरण 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 कांडिते. क्या बात है. एका अस्सल कलाकाराला आणि एका रसरशीत माणसाला भेटल्यानंतर काय गंमत येते, काय मजा येते, तो आजचा खेळ पाहून मला वाटतं सगळ्यांना त्याचा अंदाज येईल. मला फार मजा येते सह दादा. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की हा टप्पा पार केला की 3,20,000 रुपये तुझ्या खात्यात राहतील. 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. यापैकी कोणतं राज्य बंगालच्या समुद्र किनाऱ्यालगत वसलेलं नाही? 60 सेकंद आहेत तुझ्याकडे, एक लाईफलाईन बाकी आहे. आणि पर्याय आहेत ए कर्नाटक, बी ओडिसा, सी तमिळनाडू, डी आंध्र प्रदेश. काय चाललंय मनात? डी आंध्र प्रदेश लॉक करा. खात्रीशीर? कर्नाटक लॉक करा. ए कर्नाटक लॉक करा. कर्नाटक लॉक करू? हां. कम्प्युटर साहेब ए कर्नाटक कृपया लॉक करा. बरोबर नाही, कारण कर्नाटकला बहुतेक समुद्रच नाही कुठे, आहे ना, बाकीच्याला समुद्र आहे. तू काय आंध्र प्रदेश कसं काय आलं? नाही आंध्र प्रदेश आता परत विशाखापट्टणम वगैरे समुद्र आहे असं वाटलं. अरे नाही, आधी वाटलं इकडे कुठे समुद्र आहे, परत वाटलं कर्नाटकला समुद्र नाही, बरोबर असं वाटलं. बरोबर आहे, ऐका बरोबर असणार बरोबर का नाही हेच विचारते तू, हे उत्तर बरोबर आहे. $3,20,000 चेक. आणि हा जो चेक आहे तो सह्याद्री देवराई, सह्याद्री देवराई .ऑर्गनायझेशन नुकतीच आता रजिस्टर वेबसाईट केलेली आहे, बँक अकाउंट काढलेलं आहे. गेले 4-5 वर्ष आम्ही ह्या भानगडीतच पडलो नव्हतो. जनरली लोक आधी ऑर्गनायझेशन करतात, एन जी ओ करतात आणि, पण माझा विचार होता की हे काम पैसे घेऊन जामून करायचं नाही, हे काम आपल्याला करायचं आहे, आपल्या मनापासून करायचं आहे. तर आता ठरवलं की जेव्हा 19 राज्यांपर्यंत आपण जातो, 19 ठिकाणी काम सुरू होतं, तर मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आता 2-4 माणसं तरी कामाला ठेवायला लागतील. रोपं कुठली द्यायची, चुकीची रोपं लागतात. शाळातनेसुद्धा जिल्हा परिषदेमधनं किंवा गव्हर्नमेंटमधून पण चुकीची रोपं जातात, हे होता कामा नये. म्हणून आमचे रघुनाथ ढोले आहेत, ते पण आजच्या काळातले ऋषीच आहेत. त्यांनी 4 एकरमध्ये एक नर्सरी तयार केली आहे आणि त्या नर्सरीमधनं महाराष्ट्रात कुठेही जागा चांगली असली की ती रोपं विनामूल्य देतात, फक्त अन्नधान्याचा खर्च करायचा असतो. तर हे लोकांना तिथं न्यायचं, माणूस पाठवायचा,
त्याचा वाढदिवस बघायचा, त्याला अन्न पाणी मिळालं की नाही हे बघण्यासाठी आता 2-4 माणसं तरी लागतील, म्हणून पैशांची गरज आहे. तर मला वाटतं ह्या पैशाच्यामुळं यावर्षी मला जरा जास्त अधिक ताकदीनं काम करता येईल आणि लोकांपर्यंत जास्त जाता येईल. कारण आई आणि झाड ह्या दोनच गोष्टी आहे, अतिशय निस्वार्थी निर्व्याजपणे काम करतात, पण त्यांना उभं करण्यासाठी, झाडांना पुढच्या पिढ्यांची काळजी घेण्यासाठी जे सुरुवातीला जपायचं आहे त्याच्यासाठी काही पैशांची गरज आहे. आणि ह्या पैशानं ह्या रूपानं सुरुवात होणार आहे. कारण याच्यानंतर मी असं पण करतो आहे की कोणाला 100 रुपये द्यायचे असतील, कोणाला 1000 रुपये द्यायचे असतील, कोणाला 1 लाख रुपये द्यायचे असतील, त्यांनी त्यात इन्वॉल्व्ह झालं तर त्यांनी लावलेली त्यांच्या नावावरती, आता तू आहेस, तुम्हाला 1-10 हजार दिलेस, तर तुझ्या नावाने मी 100 रोपं लावणार आणि दर 6 महिन्यांनी त्या रोपांची वाढ कशी होते त्याचे फोटो तुझ्याकडे पाठवणार आणि त्याचं टॅग करणार, गुगलवरती आणणार आणि ते तुला रोपं दाखवणार की दरवर्षी 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष बघ तू लावलेली रोपं तुला दिसत आहेत का. म्हणजे लोकांना पारदर्शकता येईल, लोकांना वाटेल की मी ह्या गावात 1000 जांभळाची झाडं लावली, ते जांभळाच्या झाडांनी त्या गावाचा प्रश्न सुटेल, तिथल्या पाण्याचा प्रश्न सुटेल, तिथल्या दुष्काळाचा प्रश्न सुटेल, अशी कल्पना दाखवून जर हे पैसे आले संस्थेकडं तर त्याचा असा वापर करून त्यांना त्यांच्या नावाने टॅग करून आपल्याला दाखवण्याचा विचार आहे. खूप चांगलं काम करता तुम्ही, खूप चांगलं. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. माझी इच्छा आहे की तो अजून पैसे जिंकावेत. 6,40,000 रुपयांसाठी हा आहे 11वा प्रश्न. मूलतः झाडीपट्टी ही बोली असलेल्या भागातला दरामा हा लोकनाट्याचा प्रकार प्रामुख्यानं कोणत्या जिल्ह्यात सादर केला जातो? आणि पर्याय आहेत, एक कोल्हापूर, बी सिंधुदुर्ग, सी पालघर आणि डी भंडारा. डी भंडारा लॉक करा. आता वेळ नाही, लगेच झटक्यात सांगितलं. मला माहितीये, मला घराला झोपली आणि तू पटकन सांगून टाकलाय. लॉक करू. हा, झाडीपट्टी भंडारालाच आहे. लॉक करू. लॉक. कम्प्युटर साहेब, डी भंडारा लॉक करा. योग्य उत्तर आहे. क्या बात है, 6,40,000 जिंकले. अजून एक चेक. हा चेक माझ्या ठेवणार. 6,40,000 जिंकले. पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या झाडीपट्टी बोली असलेल्या जिल्ह्यांमधलं एक लोकप्रिय लोकनाट्य आहे. या लोकनाट्यानी इंग्लिशमधला ड्रामा हा शब्द जसाच्या तसा उचलला. शब्दाच्या आधी आरंभी असलेलं जोडाक्षर उच्चारण्याची प्रथा झाडीपट्टीत नाही, त्यामुळे इंग्लिशमधला जो ड्रामा आहे तो एकदम सोपा करून डरामा डरामा असं. ते प्रमाण भाषा कुठलीही नसते. आपण जे अर्थपूर्ण बोलतो, मनातनं बोलतो, ती प्रमाण भाषा असते. त्यामुळे असं नाही की आणी बाणी पाणी असं तसं काय म्हणलं ते चुकीचं आणि वाईट. मी दाबून म्हणायचं पाणी म्हणून, नाही तर पाणी म्हणून. तुला काय दूध वाटते का? प्रॉब्लेम काय आहे? पाणी म्हणलं पाणीच आहे ना. मनातून म्हणतोय ना तुला चादर म्हणून, नाही तर चादर म्हण असं ते. आणि आता वेगवेगळ्या भाषेत जेव्हा जातो करताना, तेव्हा प्रत्येक गावातून ग्रामीण भागातनं जे काम करून आलेत, जी शैली घेऊन आलेत ना, तेच कलाकार जास्त लोकांना आवडतात. कारण ती मातीतनं जन्माला आलेली भाषा असते, त्याच्यामध्ये स्पोकन ॲक्शन वर्ड्स शरीर भाषा ती फार बोलते. आणि बॉडी लँग्वेज शिवाय जगात कुठली मोठी भाषा आहे? आणि दुसरी आईची भाषा, जी आपली आई शिकवते ती जगातली खरी भाषा. खरी भाषा, बाकी भाषा कुठल्याही खऱ्या नाहीत. मला भाषेवरून आलो, तू इतक्या भाषेत काम करतो. आम्हाला शोबद्दल सांग ना, तेलुगूत. तू एक తెలుగు సాంగ్కి కసా షో వట్ కొనర్ కరుపుర్తి ఇది షో చాలా మంచిది. చాలా మంచి మంచిది 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 ఖూబ్ చానే. అని మాజా ఐలా కల్తే తెలుగు. మీ కసా కర్తో ఏ ఇదర్ సాంగ్షిల్ తు మాజా ఐలా తో కస సాంగ్షిల్. మీ కొడుకు ఇక్కడ బాగా చేస్తున్నారు, ఆట బాగా చేస్తున్నారు. ఐ ఖుషి హోయిల్ మాజీ. తుమ్చా ముల్గా చాంగలా కామ్ కర్తే. హా